मुंबईच्या भूगर्भातून जाणारी मेट्रो म्हणजेच अॅक्वा लाईन ही सध्या बनून तयार झालेली आहे. अंधेरीपासून विमानतळापासून बांद्रा कॉलनी धारावी असे वेगवेगळे स्टेशन आहेत. इमर्जन्सीसाठी इमर्जन्सी एक्झिटसाठी देखील या ठिकाणी बटन देण्यात आलेलं आहे. मुंबईच्या भूगर्भातून जाणारी मेट्रो म्हणजेच अॅक्वा लाईन ही सध्या बनून तयार झालेली आहे. याचा पहिला टप्पा हा लवकरच हा मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. मी सध्या अॅक्वा लाईनच्या याच मेट्रो स्टेशनवर आहे आणि आपण या मेट्रोला पाहू शकता, ही मेट्रो पाहू शकता. अतिशय अद्ययावत अशी ही मेट्रो सध्या तयार झालेली सुसज्ज आहे आणि पहिल्यांदा म्हणजे पहिला जो फेज आहे या मेट्रोचा त्यामध्ये 10 स्टेशन एकूण आहेत आणि या 10 स्टेशनमध्ये वेगवेगळ्या स्टेशनची कामं आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पूर्ण होताना दिसून येत आहेत. सध्या आपण आहोत आरेला, मात्र ही जी संपूर्ण मेट्रो आहे ती सिप्सपासून ते BKC पर्यंत जाणार आहे. हा पहिला टप्पा आहे. यामध्ये एकूण 17 स्टेशन, यामध्ये एकूण 10 स्टेशन आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. यामध्ये सिप्स आहे, आरे आहे, त्याबरोबरच BKC आहे, विमानतळ आहे, असे वेगवेगळे स्टेशन यामध्ये आहेत. आणि या मेट्रोमधून आपण बघताय, इथे जर आपण पाहिलं तर ही मेट्रो अतिशय अत्याधुनिक आहे आणि नवीन प्रकारची मेट्रो आपल्याला बघायला मिळते आहे. संपूर्ण स्टेशन इथे, स्टेशनची नावं इथे आपल्याला बघायला मिळते. अंधेरीपासून विमानतळापासून बांद्रा कॉलनी धारावी असे वेगवेगळे स्टेशन आहेत. दुसरा टप्पा जो आहे या संपूर्ण मेट्रोचा, त्यामध्ये बांद्रा ते कुलाबा असा हा टप्पा असणार आहे आणि सुसज्ज अशी ही मेट्रो सध्या तयार आहे मुंबईकरांच्या सेवेसाठी. ही जी मेट्रो आहे त्या मेट्रोचे पूर्ण दिवसामध्ये 260 राऊंड ट्रिप होणार आहेत. म्हणजे आरे JVLR ते BKC पर्यंत अशा एका दिवसाला 260 ट्रेन जे आहे, मेट्रो जी आहे ती धावणार आहे. यामध्ये पहिला जो पीस आहे त्यामध्ये ओव्हरऑल प्रोग्रेस जो झालेला आहे तो 98% प्रोग्रेस झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण ही जी मेट्रो आहे पहिल्या टप्प्यातली, ती संपूर्ण 12 किलोमीटरची मेट्रो आहे. पूर्णतः अंडरग्राऊंड अशी ही मेट्रो आहे आणि या मेट्रोमध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहेत. जसं की इथे जर आपण पाहिलं तर CCTV कॅमेऱ्यांपासून संपूर्ण जे या मेट्रो ट्रेनमधले जे वेगवेगळे भाग आहेत ते देखील आपण पाहत आहे. इथे इमर्जन्सीसाठी इमर्जन्सी एक्झिटसाठी देखील या ठिकाणी बटन देण्यात आलेलं आहे. आणि या मेट्रोमध्ये जात असताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये, यांचा प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा याची काळजी इथे घेण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. येत्या पुढच्या आठवड्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण केलं जाणार आहे. आणि त्याच मेट्रो मार्गिकेमध्ये, त्याच मेट्रोमध्ये सध्या आपण आहोत ज्याला अॅक्वा लाईन असं म्हटलं जातं. त्यामध्ये दिवसभरातून किमान 17 लाख प्रवासी जे आहेत ते प्रवास करतील अशी एकूण शक्यता सांगितली जाते आहे. आणि पहिला टप्पा जो आहे तो JVLR म्हणजेच आरेपासून ते थेट ते BKC पर्यंतचा हा टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये सर्वाधिक उपयोग या मेट्रोचा होईल, कारण की इथे रेल्वे लाईन किंवा रेल्वे जो आहे त्याला कनेक्शन इथे लोकांचं कमी आहे. लोकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसने प्रवास करावा लागतो, त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्यासाठी लोकांची जास्त या ठिकाणी भर असेल आणि कमीत कमी तिकीट दर देखील ठेवण्यात येईल असं देखील MMRDAकडून सांगण्यात आलेलं आहे. पूर्णतः ही मेट्रो जी आहे MMRDAच इथे चालवणार आहे, त्यामुळे एका दिवसाला 260 ट्रिप होतील आणि याचा भरपूर फायदा हा मुंबईकर प्रवाशांना होईल अशी शक्यता सांगितली जाते. आपण आतापर्यंत मुंबईमध्ये 3 वेगवेगळ्या मार्गिकांच्या मेट्रो वापरत आहोत. एक घाटकोपर ते वर्सोवा आहे, दुसरी दहिसर ते अंधेरी आहे, Metro 2B आहे, Metro 7 आहे. ह्या 3 मार्गिका देखील आहेत, मात्र त्या तिन्ही मार्गिका या एलिव्हेटेड आहेत. पण आता मेट्रो ती तिसरी जी म्हणजे Metro 3 अॅक्वा लाईन जी आता सुरू होते ती मात्र पूर्णतः अंडरग्राऊंड आहे. आता या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये कशाप्रकारे वेगवेगळ्या सुविधा आहेत किंवा त्या ठिकाणची तिकीटिंग सिस्टीम वगैरे जी आहे ती पूर्णतः वेगळी आहे, मी त्याच मेट्रोच्या आपल्या
स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर कशाप्रकारे आपल्याला दिसणार आहे ते तुम्हाला एक वॉक थ्रू करून दाखवणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सुरुवातीलाच तिकीट विंडो आहेत आणि UPI ने देखील आपण तिकीट काढू शकणार आहोत. याचबरोबर हे जे तिकिटांचे दर आहेत ते सर्वसामान्यांना परवडणारे असे दर ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून जो अतिशय साध्यातल्या साध्या प्रवासी जो आहे, गरीब प्रवासी जो आहे, त्याला देखील या मेट्रोने प्रवास करता यावा यासाठी MMRDA हे तजवीज करणार आहे. पूर्ण मेट्रो जी आहे ती MMRDA चालवणार आहे आणि इथे आपण पाहता एक सगळ्यात मोठे आणि सुसज्ज असे तिकीट विंडो तिकीट कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन बोर्ड आहेत प्रत्येक ठिकाणी, तर इथे अगदी विमानतळावर ज्याप्रमाणे स्टेशनच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे इन्फॉर्मेशनचे बोर्ड दिसतात, त्याचप्रमाणे सगळ्या सुविधा किंवा सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेल्या आहेत, लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना अडचण नाही व्हायला पाहिजे. सुरक्षा जी आहे स्टेशनची ती महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर अशा प्रकारे बॅग स्कॅनर ठेवण्यात आलेले आहेत आणि आपल्याला या बॅग स्कॅनरमधूनच पुढे जावं लागणार आहे. पूर्णतः सिक्युरिटीच्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. बॅग स्कॅनिंग करून आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर ज्या इतर मेट्रो स्टेशनप्रमाणे आहे तिथे आपल्याला एक QR कोड जो असेल तिकीटचा तो स्कॅन करावा लागणार आहे. इथे आपल्याला मासिक पास देखील मिळणार आहे आणि तिकीट देखील मिळणार आहे, त्यामुळे मासिक पास आणि तिकीट अशा प्रकारे QR कोड आपल्याला असतील आणि हे QR कोड इथे स्कॅन केल्याच्या नंतर मगच आपल्याला आतमध्ये स्टेशनच्या परिसरामध्ये प्लॅटफॉर्मवर आपल्याला एंट्री मिळणार आहे. पण या संपूर्ण स्टेशनला कंट्रोल करण्यासाठी इथे एक कंट्रोलर बसणार आहे. संपूर्ण जे CCTV कॅमेरे आहेत त्यांचं ते बघण्यासाठी किंवा कुठे काही सुरक्षेमध्ये काही अडथळा नाही ना ते बघण्यासाठी इथे स्टेशन कंट्रोल रूम ठेवण्यात आलेली आहे. अशी प्रत्येक स्टेशनवर ही स्टेशन कंट्रोल रूम ठेवण्यात आलेली आहे आणि या स्टेशन कंट्रोल रूमच्या माध्यमातून संपूर्ण स्टेशनवर इथे लक्ष ठेवलं जाणार आहे, नजर ठेवली जाणार आहे. गाड्यांची ये जा कशी सुरू आहे, त्याचबरोबर गाड्यांमध्ये जे प्रवासी आहेत त्यांची ये जा कशी सुरू आहे, कुठे काही अडथळा नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेशन कंट्रोल रूममधून मॅनेज केल्या जातात आणि त्यासाठी इथे अतिशय चांगल्या प्रकारचे स्किल्ड वर्कर्स किंवा स्किल्ड अधिकारी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण स्टेशनवर पुढे जर आपण गेलो तर अशी अतिशय प्रशस्त असे प्लॅटफॉर्म इथे ठेवण्यात आलेले आहेत, बनवण्यात आलेले आहेत आणि खाली जाण्यासाठी वर येण्यासाठी, कारण की पूर्ण जे हे स्टेशन्स आहेत ते अंडरग्राऊंड आहेत, त्यामुळे आपल्याला प्लॅटफॉर्मला येण्यासाठी सगळ्यात शेवटच्या पातळीवर या स्टेशनचं यावं लागणार आहे. त्या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म असणार आहेत. आता जसे प्लॅटफॉर्म आहेत ते देखील खाली आहेत आणि इतर जे ठिकाणं आहेत म्हणजे Metro 1 असेल, Metro 2B असेल, Metro 7 असेल, या सर्व ठिकाणी जे प्लॅटफॉर्म आहेत ते एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म पकडण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी वर जावं लागतं प्लॅटफॉर्मवर. इथे मात्र थोडंसं उलटं असेल, आपल्याला ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मला खाली जावं लागणार आहे आणि मधल्या पातळीवर म्हणजे मधल्या फ्लोअर्सवर मग तिकीट विंडो असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या असणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण Metro 3 जी आहे ती आता सज्ज झालेली आहे. RDSO सर्टिफिकेट हे आधीच मिळालेलं होतं, मात्र आता CMRSO सर्टिफिकेट जे आहे ते देखील मिळालेले आहे रोलिंग स्टॉक साठी, म्हणजे जे ज्या मेट्रो आहे त्याच्यासाठी जर CMRSO सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आता प्रतीक्षा आहे ती या मेट्रो स्टेशनसाठी आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी CMRSO सर्टिफिकेट मिळावं. आता मात्र ते सर्टिफिकेट पुढच्या आठवड्यात मिळेल अशी शक्यता आहे आणि ते सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन केलं जाईल आणि ही जी मेट्रो आहे ती मेट्रो मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी पहिल्या 12 किलोमीटरसाठी पहिल्या टप्प्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि या मेट्रोमधून मुंबईचा जो भूगर्भातून जाणारी जी मेट्रो आहे ती मुंबईच्या सगळ्या बिझनेस हबला जोडणारी आहे. म्हणजे अंधेरी हे सगळ्यात महत्त्वाचं बिझनेस हब आहे, त्याच्यानंतर BKC आहे, BKC नंतर विमानतळ आहे. ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या बिझनेस हबला जोडण्यासाठी ही मेट्रो बनवण्यात आली होती आणि त्याचाच पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्याबरोबर विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा मुंबई. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.